आरती ते लहान मुलांसाठी बस जा। अरे बस ना। ओके तर हे आहे नाना नानी पार्क। हे बघा ही समोर आहे ना ती आरतीची बहीण आहे आणि ते सेम तिच्या सारखी दिसते। ही सायकल वरती अटकवली कशी आम्ही सगळे तोच विचार करत होतो आणि समुद्राच्या काठी सबस्क्राईब टू विशाल लंके लिहिलं होतं ते म्हणजे आम्हीच। गिरगाव चौपाटी जी आपल्या मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे संध्याकाळचे 5 वाजले होते आणि दृश्य खरंच खूप सुंदर वाटत होते। कधीतरी मन समुद्रासारखं वाटतं, काही वेळ निशब्द तर काही वेळ शांत, तर कधीतरी असंख्य प्रश्नांनी गुंतून जातं, लाट होऊन किनाऱ्याला धडकणार। ओके सो आता आपण आहे मरीन ड्राइव्ह मध्ये, तुम्ही बघू शकता पाठीमध्ये आणि आपल्या समोर आहे माझी सिस्टर आहे ही पूजा आरती आणि ते आपले दाजी आहेत। मरीन ड्राइव्ह नंतर आम्ही निघतो गिरगाव चौपाटी। रगडा नाही शेवपुरी आहे। ओके सो ही माती बघा कसली वाटते तुम्हाला, काय असेल इथे? आपल्या समोर आहे गिरगाव चौपाटी। तर आम्ही थोडा वेळ चौपाटीवरती टाइम स्पेंड करतो। चौपाटीपासून बाबुलनाथ मंदिर 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती आहे। नमस्कार मंडळी, मी विशाल, परत नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सो आज आपण आलेलो आहे बाबुलनाथ मंदिर जे आहे आपल्या मुंबईमध्ये चर्नी रोडपासून फक्त 1-10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। सो हा प्लेस आपल्या सुपर 16 मध्ये ॲड आहे आणि हा आपला 15वा व्हिडिओ आहे सुपर 16 मधला। आणि जस्ट आम्ही गेट क्रॉस करून आतमध्ये आलो आणि जे पायऱ्या चालू होतात ते इकडनं चालू होतात। सो आम्ही जाणार आहे वरती। जाताना आम्हाला पहिले गणपती बाप्पांचे छोटेसे मंदिर दिसते, दर्शन घेऊन आम्ही पुढे जातो। सो वरती जाण्यासाठी लिफ्ट आहे तिकडने आणि शिड्या पण आहेत, तर तुम्ही दोन्ही रस्ते यूज करू शकतात, लिफ्टनी पण जाऊ शकतात आणि शिड्याने पण जाऊ शकतात। समोर तुम्हाला दिसत असेल ते बघा तिकडे। सो इकडे बघा वस्ती बसली, इथे लोक राहतात। हा पायरीने जायचं आहे आणि इथून तुम्ही जात असेल तर पायरीने जी मजा आहे ती जी आहे ती। सो शूज वगैरे आम्ही इथे रिमूव्ह करणार आहे। इकडे मंदिरात जाण्यासाठी आम्हाला 110 पायऱ्या चढावे लागणार होते। सो हे आपलं आतमध्ये शिव मंदिर आहे, तर आतमध्ये आपण जाणार आहोत। मी पण फर्स्ट टाइम आलो इथे, सिरियसली खूप सुंदर वातावरण आहे इकडचं। हे बघा वाव। सुंदर असा नजारा आणि आरती पण फर्स्ट टाइम आली वाटतं, कसं वाटतं आरती तुला? हे बघा बाबुलनाथ मंदिर हे मुंबई भारतातील एक प्राचीन शिव मंदिर आहे। अनेक भक्त मंदिरात जाऊन शिवलिंगचे दर्शन घेतात। भोलेनाथचे नाव घेता घेता आम्ही पोचतो मंदिराजवळ। तिकडे पोचताच आम्हाला काही असे बघायला भेटते। श्रावण असल्यामुळे थोडी आम्हाला गर्दी दिसते आणि भोलेनाथचे गाणे म्हणून आनंद घेऊन असे काही दिसते। Thank you.
ओम नमः शिवाय। मंदिर पूर्ण फुलांनी सजवले होते आणि हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। सो तिकडे लाईन लागली तर आम्ही जाणार आहोत लाईनीमध्ये। दर्शनासाठी रांगेत असताना एक भक्त शिवलिंग सोडायला रेडी नव्हता। कदाचित देवासमोर तो त्याचे प्रश्न ठेवत असेल। शेवटी आम्हाला शिवलिंगला स्पर्श करायला भेटते। दर्शननंतर काही वेळ आम्ही बाहेर बसतो, तिकडे भजन चाललेले असते। बाबुलनाथ मंदिरची हिस्ट्री म्हणजे असे आख्यायिका आहे की सुमारे 2 शतकांपूर्वी मालबार हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगराळ प्रदेशाचा आग्नेय भाग जिथे भगवान बाबुलनाथचे प्राचीन मंदिर होते आणि एक पांडुरंगाचे होते जो एक श्रीमंत सोनाराचा होता। त्याचे गुरे आजूबाजूला चरत होती। एकदा कपिला गायने दूध देणे बंद केल्याचे लक्षात आले। चौकशी केल्यावर बाबुलने सांगितले की गाय घरी येण्यापूर्वी एका बिंदूवर पोचते आणि स्वमोठी तिचे सर्व दूध काढून टाकते। दुसऱ्या दिवशी पांडुरंगाने ते दृश्य पुन्हा पाहिले आणि जिवती गाय कपिला तिच्या नेहमीच्या कृतीची पुनरावृत्ती करत होती तेव्हा तो भारून गेला। तिथे पोचल्यावर एक मोठे शिवलिंग दिसते। हे तेच ठिकाण आहे जिथे मंदिर बांधले गेले होते। अशा प्रकारे बाबुलनाथ मंदिराची स्थापना झाली। सो हे पूर्ण आहे बाबुलनाथ मंदिर आणि इकडे वस्ती बसली। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ही वस्ती पूर्ण बसली। सो मंदिर खूप छान आहे आणि सिरियसली जे म्हणजे इथे आल्यानंतर आहे ना एक वेगळीच वाईब असते। मी एक्सप्लेन नाही करू शकत, एकदम पॉझिटिव्हिटी भरली आहे सगळीकडे। सो हे बघा किती सुंदर असे हे मंदिर आहे आणि ते लोक राहतात। सो चांगलं वाटलं इथे येऊन। मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, म्हणजे ज्या ज्या प्लेसला मी जातो त्या त्या प्लेसला एक वेगळाच आनंद भेटतो। जाण्यासाठी 2 वे, एक आपण पायऱ्यांनी जाऊ शकतो आणि सेकंड जो आहे तो लिफ्ट। तर येताना आपण पायऱ्यांनी आलो आणि जाताना आपण लिफ्ट आलो। सो हा जो रस्ता आहे तो शिड्यांनी आणि हा जो रस्ता आहे तो लिफ्टने। तर तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं। आणि पूजा पूजा तर अशा प्रकारे आमचे दर्शन होते। चांगले वाटते, सुख समाधान सगळं इकडेच आहे। भोलेनाथ बाबा की जय म्हणून मी व्हिडिओ इथे संपवतोय। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।